राज्यात पावसाळा पोषक हवामान झाल्यानं आज उत्तर महाराष्ट्रातल्या नंदुरबार, नाशिक, धुळे या जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे, मेघगर्जना आणि विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. जळगाव, नगरसह पालघर या जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर उद्या विदर्भातल्या अमरावती, अकोला या जिल्ह्यात गारपीट होण्याचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिलाय. एका पाठोपाठ एक सातत्यानं येणारे पश्चिमी चक्रवात आणि अरबी समुद्रावरून होणारा बाष्पाचा पुरवठा पूरक ठरल्यानं आज हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यात बर्फवृष्टी तर पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवणार असून उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होत आहे. आज उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमध्ये ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगानं वारे वाहून वादळी पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता असून विदर्भातल्या अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. हवामानाविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी भेट द्या ॲग्रोवन.com वर.